नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे। मी आज ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत एक व्हिडिओ महत्त्वाचा आपणासाठी घेऊन आलो आहे आणि तो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई 32 यांनी आज दिनांक 27 मे 2022 ला निर्गमित केला। या गव्हर्नमेंटच्या जीआरचे स्पष्टीकरण ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत मी करत आहे। विषय असा आहे महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याबाबत। म्हणजे महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करायची आणि त्याबाबतच आहे। यासाठी संदर्भ 2 घेतलेले आहेत। संदर्भ 1 हे शासन निर्णय शालेय विभागाचा दिनांक 8 जुलै 1914। दुसरा संदर्भ आहे दुसरा, सहसंचालक क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक 8 फेब्रुवारी 2022। हे दोन संदर्भ विचारात घेता उपरोक्त संदर्भ अन्वये या शासन निर्णयाची प्रस्तावना अशी तयार केली आहे। त्या प्रस्तावनेचे मी स्पष्टीकरण करतो। राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून, म्हणजे महाराष्ट्रात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूची तयारी व्हावी याकरिता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मार्फत, या संघटनेमार्फत राज्यात विविध ठिकाणी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक 1 पत्रामध्ये स्पष्ट दिला आहे व येथील शासन निर्णय 8 जुलै 2014 अन्वये घेण्यात आला। तथापि वेगवेगळ्या कारणास्तव सदर मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन राज्यात अद्याप करण्यात आलेले नाही। सदर स्पर्धा 2022 या वर्षामध्ये शिव छत्रपती क्रीडा संकुल महांगुळे बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्याचा व त्यासाठी निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 2 पत्र अन्वये शासनात सादर केला व त्या बाबत शासनाने विचार करून शासन निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासनाने, महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय असा घेतला। राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने, तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राज्य स्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूची तयारी व्हावी यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मार्फत महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक नावाची स्पर्धा, या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी व त्यासाठी अपेक्षित असणारा खर्च 19,07,94,600 एवढा अंदाजित खर्च खालील अटीच्या अधीन राहून शासनाने मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे महाराष्ट्र शासनाने एवढा खर्च करण्यास मंजुरी देण्यात येत आहे व यामध्ये खेळाडूची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था या अनुषंगाने 2014 तुलनेत
सन 2022 मध्ये होणाऱ्या खर्चाचे प्रमाण मोठे असून या खर्चावर मर्यादा ठेवण्याकरता आयुक्त क्रीडा व युवक सेवा व मुख्य स्पर्धा आयोजन समितीने यांनी दक्षता घ्यावी. 2. क्रीडा समिती क्रीडा साहित्य व इतर अनुषंगांच्या बाबीची खरेदी करण्यास विविध पद्धतीने मान्यता देऊन तो खर्च विविध पद्धतीने केला जाईल याची जबाबदारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा आणि मुख्य स्पर्धा यांचे आयोजन समितीने केले पाहिजे आणि त्याप्रमाणे करील. 3. स्पर्धेची जाहिरात, बॅनर, पोस्टर, त्यानंतर सुशोभीकरण व त्या अनुषंगाने दर्शवलेला 1.8 कोटी खर्च जास्त असून तो मर्यादित ठेवण्याची दक्षता आयुक्त क्रीडा व युवक सेवा व मुख्य स्पर्धा आयोजन समिती यांनी घ्यावी. 4. खर्च विविध मार्गाने नियमानुसार करण्याची जबाबदारी आयुक्त क्रीडा व युवा सेवा मुख्य स्पर्धा आयोजन समिती यांची राहील. 5. स्पर्धेच्या खर्चाचा तपशील स्पर्धा झाल्यापासून 1 महिन्याच्या आत शासनास सादर करणे, तसेच स्पर्धेअंती शिल्लक राहणारी रक्कम शासनाच संप्रित करणे आवश्यक राहील, म्हणजे शासनात जमा करणे आवश्यक राहील. ही जबाबदारी मुख्य स्पर्धा आयोजक समिती व क्रीडा व आयोग सेवा यांची राहील. या बाबी या स्पर्धेच्या बाबी निहाय अंदाजित खर्च सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दिला आहे. मुख्य स्पर्धा आयोजन समितीने स्पर्धेसाठी क्रीडा संकुलाची जबाबदारी व अन्य बाबी विचारात घेऊन खेळाचे प्रकार व कालावधी तारखा निश्चित करणे आवश्यक राहील. 3.1 मध्ये महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 या छत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी येथे आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेमध्ये सोबतच्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या 32 खेळांचा समावेश राहील. यातील कोणताही खेळ वगळायचा असल्यास मुख्य स्पर्धा आयोजन समितीकडून निर्णय घेणे आवश्यक राहील. 3.2 मध्ये महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुनियोजित व यशस्वी आयोजनासाठी समिती गठित करण्यासंबंधीचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येत आहेत. 4. महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आर्थिक व्यवहार. महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा करिता शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीसाठी लेखाधिकारी क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य हे अहंतर व सविंतर सवितरण अधिकारी व आयुक्त क्रीडा व युवक क्रीडा महाराष्ट्र राज्य हे नियंत्रक अधिकारी राहतील. तसेच संबंधित निधी अहंतरित करून मुख्य स्पर्धा आयोजन समितीच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावा आणि मुख्य स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य उपसंचालक क्रीडा युवक सेवा छत्रपती क्रीडापीठ पुणे व महाराष्ट्र महासचिव ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साक्षरीने आर्थिक व्यवहार करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर स्पर्धा राज्यस्तरीय राहील. या स्पर्धेसाठी विविध बाबीवर होणारा खर्च कमीत कमी असावा व कोणत्याही परिस्थितीत स्पर्धेसाठी मंजूर तरतुदीच्या मर्यादित ठेवण्यात यावा. तसेच स्पर्धेसाठी खर्च करताना सर्व वित्तीय नियम विनिमय शासन निर्णय इत्यादी प्रमाणे पालन करणे बंधनकारक राहील. 7. यासाठी होणारा खर्च मुख्य
लेखा शीर्ष 2002-04 क्रीडा व युवक सेवा, 104 क्रीडा व खेळ, 2-1 महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेमार्फत क्रीडा संस्थांना सहायक अनुदान, 31 सहायक अनुदाने 2004-1943 या लेखा शीर्षकाखाली सन 2022-23 च्या खर्चाची मंजुरी अनुदानातून भागवण्यात यावी। हा शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनोस क्रमांक 522/2022-5 दिनांक 26/5/2022 च्या अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्राच्या www महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक आहे 105/511-33-721। सुरुवातीचे 8 अंक हे दिनांक असते। हा डिजिटल साक्षरीने किंवा स्वाक्षरीने संकेतांकित किंवा साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य पाल यांच्या नावाने हा जीआर निर्गमित केला असून महाराष्ट्र राज्याचे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन रामदास धुमाळ यांच्या डिजिटल सहीनं हा शासन निर्णय निर्गमित केला आहे। याच्या प्रति माननीय राज्यपालाचे सचिवापासून तर 19 पर्यंत देण्यात आले आहे आणि परिशिष्ट अ मध्ये वेगवेगळ्या खेळाडूवर किती खर्च होणार आहे ते सांगितलं। क्रमांक 1 खेळाडू मार्गदर्शक पंच व्यवस्थापक पदाधिकारी अधिकारी निवास व्यवस्था खर्च प्रमाणे 4 दिवस हा खर्च येथे दर्शवला आहे 4 दिवसाचा आणि हा खर्च त्याच कामासाठी खर्च झाला पाहिजे 3,64,24,000। त्यानंतर 2 खेळाडू मार्गदर्शक पंच व्यवस्थापक पदाधिकारी अधिकारी भोजन व्यवस्था याप्रमाणे हा 4 दिवसाचा 1,45,069,600 एवढा असेल आणि हा निधी दिलेला त्याच बाबीवर खर्च करण्यात यावे अशा स्पष्ट प्रकारचे आदेश समितीला देण्यात आलेले आहे आणि समिती त्याप्रमाणे काम करत आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या खेळावर होणारे खर्चही सुद्धा यामध्ये दर्शवलेला आहे। त्यानंतर 3 खेळाडू मार्गदर्शक पंच व्यवस्थापक यांचा प्रवास खर्च 7,000-1,200 रुपये प्रमाणे 90,00,000 एवढा होईल। त्यानंतर 4 खेळाडू मार्गदर्शक पंच व्यवस्थापक प्रवासाकरता दैनिक भत्ता हा 200 रुपये प्रमाणे राहील आणि हा 15,00,000 ठेवण्यात आला आहे। पदाधिकारी आणि इतर अधिकारी यांच्या प्रवास खर्चासाठी रुपये 1,500 प्रमाणे अथवा शासनाच्या नियमाप्रमाणे 24,09,000 एवढा आहे। 6 स्पर्धा आयोजन ठिकाणी सर्व खेळांची स्थानिक वाहतूक व्यवस्था करण्यासाठी 4 दिवस रुपये 100 प्रमाणे 36,42,000 एवढा असेल। त्यानंतर पंच पदाधिकारी व इतर अधिकारी गणवेश यांना रुपये 1,200 प्रमाणे हा 22,80,000 एवढा खर्च आहे। 8 मध्ये खेळाडू मार्गदर्शक व्यवस्थापक ट्रॅक सूट टी शर्ट शर्ट खर्च
अडीच हजार प्रमाणे हा 1,87,50,000 एवढा होईल. 9. सर्व खेळाचे हॉल, स्पर्धा ठिकाणे, मैदाने, पोडियम तयार करणे, सुविधा, भाडे, इलेक्ट्रिसिटी, पाणी, साफसफाई, देखभाल, इतर खर्च आहेत. हा जवळजवळ 5 कोटी आहे. त्यानंतर सर्व खेळाचे क्रीडा साहित्याचे शूटिंग व खेळाचे ॲम्युनेशन व टार्गिंग हा 1,10,000 एवढा खर्च आहे. त्यानंतर 11. सर्व खेळाचे मेडल, प्रमाणपत्र, ट्रॉफी, बक्षिसे आणि स्मृतिचिन्ह याचा खर्च आहे 60,00,000 रुपये. त्यानंतर सर्व खेळासाठी वैद्यकीय सुविधा, कोविड टेस्ट सह 50,00,000 खर्च आहे. त्यानंतर 13. सर्व कालावधीसाठी फोटो व्हिडिओ शूटिंग साठी हा 20,00,000 खर्च आहे. स्पर्धा उद्घाटन व समारोप यासाठी 50,00,000 रुपयाचा खर्च आहे. 15. स्पर्धेची जाहिरात, बॅनर, पोस्टर आणि सुशोभीकरण यासाठी 1,80,00,000 रुपये एवढा खर्च आहे. क्रीडा ज्योत, प्रवास खर्च, निवास, भोजन व साधील खर्च हा 40,00,000 आहे आणि बैठकीचे चहा पाणी, अल्पोहार व आयत्यावेळी उद्भवलेला खर्च व किरकोळ खर्चासाठी 12,20,200 रुपये. अशा प्रमाणे 19,07,94,600 एवढा खर्च प्रमाणित केला आहे. आणि यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे खेळ घेण्यात येणार आहे त्या खेळांच्या बाबत आपण माहिती पाहणार आहोत. आता खेळ कोणकोणत्या प्रकारचे असेल त्या खेळांचे नाव आपण पाहूया. ते नाव पाहणं आपणास आवश्यक आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ दाखवले आहेत. यामध्ये एकूण 32 खेळ दाखवलेले आहेत. त्या खेळाडूच्या संख्या, मार्गदर्शक व्यवस्था, महिला, पुरुष, स्वयंसेवक, एकूण संख्या हे न पाहता फक्त आपण खेळाचे नाव पाहू. 1. आर्चरी, 2. ॲथलेटिक, 3. बॅडमिंटन, 4. बास्केटबॉल, 5. बॉक्सिंग, 6. कोनो रायनिंग आणि कार्याकिंग, फेनिंग, फुटबॉल, जिमनॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो खो, त्यानंतर लॉन टेनिस, त्यानंतर मॉडर्न पेंटाथलॉन, शूटिंग, रोईंग, रुगी, जलतरण, त्यानंतर टेबल टेनिस, तायकोंदो, टायथलॉन, हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, त्यानंतर बुश, सायकलिंग, नेटबॉल, सेकेट करा, त्यानंतर स्वॅच आणि एचिंग, असे 32 खेळ हे घेतलेले आहे. आणि यामध्ये सर्वसामान्यपणे महाराष्ट्र शासनाने म्हणूनच एक नवीन योजना कार्यान्वित केली आणि महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना वेगवेगळ्या प्रकारचे उत्तेजन मिळावं आणि महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले पाहिजे यासाठी सरकारनं केलेला हा प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत मी महाराष्ट्र शासनचे हार्दिक आभार मानतो. मी त्यांचा आभारी आहे आणि
सरकारला अशा कामास सुव्यवस्थित शुभेच्छा देऊन आपण असेच कार्य करत राहो, असं ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत स्पष्टीकरण करून मी आज येथे हा व्हिडिओ थांबतो आहे. तुम्ही हा व्हिडिओ नवीन असाल, सुरुवातीपासून पाहिला असेल, आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ.